सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचं दुःखद निधन झालं आहे। तर सांगली जिल्ह्यातील दुधगाव या गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। तर त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी दुधगाव या गावी अंत्यसंस्कार होणार आहेत। दरम्यान गझलकार इलाही जमादार यांनी अनेक गझला लिहिल्या आहेत। त्यांच्या अनेक गझल या लोकप्रियही आहेत। तर गेले काही दिवस ते आजारी होते। तर आज सकाळी त्यांच्या सांगली जिल्ह्यातील दुधगाव या मूळ गावी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं आहे। तर यावेळी निधनासमयी ते 75 वर्षाचे होते। त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी दुधगाव या गावी अंत्यसंस्कार केले जाणार असून तोपर्यंत त्यांचा शव सांगलीच्या शासकीय रुग्णालयात शवागृहात ठेवला जाणार आहे। दरम्यान इलाही जमादार यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील दुधगाव येथे 1 मार्च 1946 रोजी झाला होता। तर जमादार हे एक मराठी गझलकार आहेत। उत्तुंग गझलकार सुरेश भटांच्या नंतर त्यांचंच नाव घेतलं जातं। तर हे महान कवी पुण्यात एका आउटहाऊसच्या छोट्याशा खोलीत राहत होते। पुस्तकांचा आणि मांजरांचा पसारा इतका की खोलीत पाय ठेवायला जागा नसते। तरीही इलाहींचा प्रत्येक मित्राला घरी बोलविण्याचा आग्रह असतो। खोली लहान असली तरी या कवीचं मन मोठं आहे आणि प्रत्येक मित्राला त्यांनी मनाच्या दालनात ऐसपैस जागा दिली आहे। इलाही जमादार यांनी 1964 सालापासून काव्य लेखनास प्रारंभ केला होता। तर ते आकाशवाणी आणि दूरध्वनीचे मान्यताप्राप्त कवी असून विविध मराठी हिंदी उर्दू दैनिके आणि मासिकातून इलाहींच्या कविता आणि गझला प्रसिद्ध झाल्या आहेत। दरम्यान ते गझल क्लिनिक ही नवोदित मराठी कवींसाठी गझल कार्यशाळाही घेत होते।